नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडली आणि शिंदे आणि फडणवीसांनी यावेळी आमदारांना संबोधित केलं. आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे सैनिक असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचं आहे असं देखील त्यांनी सांगितलं. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण झाल्याचं आमदारांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वर्षभरात 2.5 वर्षांच्या कामाचा अनुशेष भरून काढू असंही त्यांनी सांगितलं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी दिल्याबद्दल शिंदे यांनी फडणवीसांचे आभार मानले. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची म्हणजे आज निवडणूक होती आहे आणि त्यासाठी शिंदे गटातील सर्व आमदार गोव्यातून मुंबईमध्ये आलेत. गोव्यातून विमानानं शिंदे गटातील आमदार मुंबईमध्ये दाखल झालेत आणि आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मुंबईमध्ये पोहोचलेत. आपल्याकडे बहुमत असून विजय आमचाच होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या व्हीपवर बोलताना त्यांनी तो व्हीप शिंदे गटातील आमदारांना लागू होत नसल्याचं म्हटलं. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवींनी उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याचा फैसला आज होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलाय. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप लागू असणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी हे महाविकास आघाडीचे उमेदवार. तर आता या व्हीपचं पालन शिवसेनेचे बंडखोर आमदार करणार का किंवा कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी अण्णा हजारेंनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या नोटीशीवरती उत्तर देणार असून कायदेशीर कारवाईबाबत विचार सुरू असल्याची माहिती दीपक केसरकरांनी दिली. तसंच आमची लढाई कर्तव्यासाठी असून प्रतिज्ञापत्र नाही तर प्रेमाचं बंधन हवं असं देखील केसरकरांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळ यांना दणका दिला. एकनाथ शिंदेंनी नाशिकमधील जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला. घाईघाईत कामांना मंजुरी कशासाठी दिली गेली असा सवालही त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराच्या सुरक्षेचा पोलीस आयुक्त आणि एटीएसनं आढावा घेतला. एकनाथ शिंदेंचं निवासस्थान अतिमहत्वाचं ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलंय त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेनं सावध पावलं उचललेली आहेत. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे. आमदारांपासून उपशाखा प्रमुखांपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र घेतलं जात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावर बोलताना मला उप म्हणायला जड जात आहे असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला. तर भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे त्यासाठी शिंदेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवली जाते असा आरोप संजय राऊतांनी केला. उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना कोर्टानं दिलासा दिलाय. कथित घोटाळ्याप्रकरणी पाटणकरांना दिलासा मिळालाय. ईडी विरोधानंतर कोर्टानं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आणि कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा रिपोर्ट सीबीआयनं दिला होता. राज्यातील सत्तानाट्यानंतर मनसे नेते अमिय खोपकरांनी एक ट्विट केलंय. सत्तेचा रानबाजार संपला असेल तर जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्या. ज्या मुंबईकरांनी निवडून दिलं त्यांच्या नशिबी काय आलंय, काय ते खड्डे, काय ते तुंबलेलं पाणी, काय ती गटार, मातोश्री मात्र ओके मध्ये असं खोचक ट्विट खोपकरांनी केलं. भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे आणि हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात संदीप भुंडवे यांनी तक्रार केली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्यानं शरद पवारांनी त्यावरती भाष्य केलं. राज्यामध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेणं आणि कुस्तीगीरांना मदत करण्याचं काम केल्याचं शरद पवार म्हणाले. क्रीडा क्षेत्राला मदत करणं हे माझं काम असल्याचं त्यांनी पुण्यात म्हटलं. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या एफआरपीच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टानं ब्रेक लावलाय. एफआरपी 2 टप्प्यात घेण्याच्या निर्णयावरती सरकारनं खुलासा सादर करण्याचं कोर्टात सांगितलं. तर केंद्राच्या कायद्यामध्ये राज्य सरकारनं हस्तक्षेप करून एफआरपी 2 टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात राजू शेट्टी यांनी कोर्टात धाव घेतली.
आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेची किरीट सोमय्या यांनी पाहणी केली. शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे आता पुन्हा मुंबई मेट्रोच्या कामाला गती मिळेल असं किरीट सोमय्या म्हणाले. पक्ष संघटन अधिक मजबूत करणार असल्याचं शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांनी सांगितलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आक्रमक भूमिका घेणार असल्याचं शिवसेना भवनात झालेल्या बैठकीमध्ये आहिर म्हणाले. एकनाथ शिंदे गटाविरोधात जळगावातील शिवसैनिक संतापलेत. जळगाव बंडखोरांच्या निषेधार्थ भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यात आलं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना अमरावतीत उघडकीस आली. नुपूर शर्मांचं समर्थन पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. उमेश पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक होते. 21 जूनला रात्री दुकान बंद करत असताना त्यांची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानं करण्यात आली. तशी माहितीच पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एनआयए टीमच्या पाठोपाठ एटीएसचं पथक सुद्धा अमरावतीमध्ये दाखल झालं आहे. दोन्ही पथकं हत्येची चौकशी करणार आहे. अमरावती पोलिसांनी आधीच हत्येचा उलगडा केला असता तर उदयपूरची घटना घडली नसती असं हत्या झालेल्या महेश कोल्हे यांच्या भावानं सांगितलंय. तर भावाच्या हत्येचा तपास एनआयए करत असल्यानं न्याय मिळेल अशी आशा कोल्हे यांच्या भावानं व्यक्त केली आहे. उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली मात्र अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी ही हत्या लूटमार करण्याच्या उद्देशानं झाली असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. गृहमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये दरड कोसळली. रात्री 11:00 सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. लोणावळा खंडाळा परिसरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. पाऊस आणि वीकेंड जोडून आल्यानं टायगर पॉईंटवर पर्यटकांची गर्दी झाली होती. भूष डॅमसह टायगर पॉईंट, लायन पॉईंट आणि सहारा आंबेवाली या ठिकाणी पर्यटकांनी आपला मोर्चा वळवलाय. मान्सूनपूर्व पावसानं मावळामध्ये दडी मारल्यानं मावळातील अनेक धरणातील पाणीसाठ्यानं तळ गाठलाय. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा बहुतेक धरणांमध्ये. दरम्यान लोणावळ्यातील भूषे धरणातील पाणीसाठ्यानं सुद्धा तळ गाठलाय. यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं भूषे धरणाच्या सांडव्यावरून अद्यापही पाणी वाहू लागलेलं नाही. त्यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय. दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भूषे धरण ओसंडून वाहत असतं. भूषडामच्या संरक्षक भिंतीवर अत्यंत धोकादायक पद्धतीनं पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून आलेल्या पर्यटकांचा जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लोणावळ्यात पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत तर दुसरीकडे सततच्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. लोणावळ्यात सहारा ब्रिज पॉईंटवरती पर्यटकांनी गर्दी केली. आकाशातील धुकं थेट खाली आल्यानं आणि पावसाची बरसात सुरू असल्यानं निसर्गाचं एक वेगळं रूप पर्यटकांना अनुभवायला मिळालं. पावसामुळे सिंधुदुर्गातील आंबोलीतील धबधब्याचं रूप आणखी खुललंय. धबधबा ओसंडून वाहतोय त्यामुळे पर्यटकांनी आंबोली धबधब्याला पसंती दिली आहे. सध्या हा धबधबा पर्यटकांनी भरून गेलाय. आंबोली घाटाचं रूप सुद्धा खुललंय. जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली. आठवडाभर पावसानं दांडी मारली होती आणि त्यानंतर दमदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. वादळी पावसामध्ये अंगावरती वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील काटेबांबळी परिसरातली ही घटना आहे. वीज पडून बळी गेल्याची तालुक्यातली ही दुसरी घटना आहे. मागील वर्षी वरद घाटात कोसळलेले दरडीची माती आणि मोठमोठे दगड हे घाट रस्त्यामध्ये कायम आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. बीड जिल्ह्यावर भर पावसाळ्यामध्ये पाणी संकट घुंगावताना दिसतंय. जिल्ह्यातील 144 लहान मोठ्या पाणी साठवण प्रकल्पांपैकी 84 प्रकल्प मृतसाठ्यामध्ये गेलेत. सर्व पाणी प्रकल्पांमध्ये एकूण 24% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. भिवंडीतील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम महापालिकेनं करोडो रुपये खर्च करून केलंय. मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाली असून या मार्गावरती खड्डे पडलेत.
जुना ठाणे रोडवरील पोलीस सहायक कार्यालयासमोरचा हा रस्ता आहे आणि या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे महापालिकेने रस्ता दुरुस्त करावा आणि ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते। आज मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवरती मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे। विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, तर पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे स्लीपिंग पॉड सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। मध्य रेल्वेच्या नॉन फेअर महसूल उपक्रमांमुळे महसुलात वाढ होणार आहे, तसंच प्रवाशांना सुद्धा आधुनिक सुविधा मिळणार आहेत। नाशिकच्या सातपूरमधील अशोकनगरमध्ये बिबट्या शिरला होता, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं, मात्र अखेर 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागानं या बिबट्याला जेरबंद केलंय। बीडमध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही शर्यत पाहण्यासाठी बीडकरांनी तुफान गर्दी केली। याच गर्दीमध्ये बैल उधळल्यानं 2 शाळकरी मुलं गंभीररित्या जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। चक्क कैद्यांच्या लॉकअपमध्ये साप आल्यानं सगळ्यांचीच भंभेरी उडाली। पहाटे 3:30 सुमारास अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिवड जातीचा साप कैद्यांच्या लॉकअपमध्ये घुसला आणि सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावण्यात आलं, त्यानंतर सापाला सुखरूप पकडून रेस्क्यू करण्यात आलं। सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये सध्या गवा रेड्यानं धुमाकूळ घातलाय। जंगलातून भरकटून आलेल्या गव्याचा अनेक गावांमध्ये आता मुक्त वावर सुरू झालाय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वनविभागानं तातडीनं गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। 1 जुलै ते 30 सप्टेंबर या पावसाच्या कालावधीमध्ये बोर व्याघ्र प्रकल्प बंद राहणार आहे। उमरेड पावणी करांडला या अभयारण्य क्षेत्रातील सर्व पर्यटन गेट जंगल गेट बंद राहणार असल्याचं बोर अभयारण्य वनविभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये कोंबडी अंगणात येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी तिचे पाय तोडले, त्यामुळे कोंबडी मालकानं शेजाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे। पोलिसांनी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू झालाय। पनवेलमधल्या तलावातील दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत्यूमुखी पडले। सिडकोच्या प्रकल्पातील सांडपाणी प्रक्रिया न करता तलावात ते सोडण्यात येते आणि त्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय, तसंच घोटे गावातील ग्रामस्थांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथं एका घराच्या पाठीमागे धाड टाकली असता तब्बल 2,11,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। खुल्या दारूची भट्टी लावून दारू गाळताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलंय। चंद्रपुरात विक्रांत या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आलं। आता कृषी विभागानं थेट बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकायला सुरुवात केली आहे। बोगस बियाणं विकणाऱ्या कंपनीवरती कारवाईचे संकेत विभागानं दिलेत। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कोट्यवधी रुपयांचं बाजार मूल्य असलेले हस्तिदंत जप्त केलेत। या प्रकरणामध्ये 6 तस्करांना अटक झाली आहे। औरंगाबाद महामार्गावर जेऊर टोलनाका इथे हस्तिदंताची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली। हिंगोली शहरातल्या एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रभारी गृह पोलीस उपाधीक्षकासह इतर 5 महिलांवरती गुन्हे दाखल झालेत। मस्तानशहानगर भागातील विलायत पठाण या तरुणानं आरोपींच्या अनैतिक संबंधाबाबत सर्वांसमोर बोलल्यामुळे आरोपींनी या तरुणावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आरोपींनी तरुणाला मारहाण केल्याचं समोर आलं। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत। सातारात भर दिवसा डोक्यामध्ये गोळी घालून खून केल्याची घटना घडली। बॉम्बे रेस्टॉरंट चौकातल्या नटराज मंदिरासमोरची ही घटना आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बघ्यांची सुद्धा गर्दी जमली होती। भर दिवसा खून झाल्यानं शहरामध्ये खळबळ माजली आहे। म्हैसाळमध्ये झालेल्या 9 जणांचे हत्याकांड हे अंधश्रद्धेतून झाल्याचा खुलासा सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केलाय। यानुसार अंधश्रद्धा अधिनियमाखाली नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचसोबत गुप्तधन मिळवून देण्यासाठी संशयित हल्लेखोरांनी मृताकडून मोठी रक्कम घेतली होती आणि या पैशाच्या तगाऱ्यातून दोघा संशयितांनी 9 जणांना विष पाजून त्यांची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय। बीडमध्ये गाडी बंगला नोकरी असून सुद्धा दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्या 4 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामुळे पुन्हा एकदा पुरवठा विभागात बनावट रेशन कार्ड बनवणारी टोळी सक्रिय झाल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे हे रॅकेट उघड करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होती आहे।
जालन्यातील अंबड पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाख रुपये किमतीच्या 12 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. शिवदास वंजारी आणि रामालक्ष्मण जाधव असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे. तर मुंबईसह इतर विविध शहरांमधून बनावट चाव्यांचा वापर करून दुचाकी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. आषाढीच्या तोंडावर चंद्रभागेच्या तीरावरील घाटांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयानं दिल्या आहेत. चंद्रभागेच्या काठावरती भाविकांसाठी पुरातन आणि नव्यानं शासनानं बांधलेले 7 घाट आहेत. मात्र आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून सर्व घाटांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर शहराजवळ घुग्गुस मार्गावर दुचाकीला ट्रकनं धडक दिली आणि या अपघातामुळे महिलेसह तिच्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. तर महिलेचा पती आणि 5 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालेत. खुटाळा गावाजवळ अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाहन पुढे नेण्यास अडथळा आल्यानं हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी हा जनता दरबार भरवण्यात आला होता. यावेळी एकूण 35 अर्जदारांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकमत समूहचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं लातूरमध्ये भक्तिरंग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि या सोहळ्यातून जवाहरलाल दर्डा यांना संगीतमय आदरांजली वाहण्यात आली. सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर यांच्या सुमधुर गीतानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आणि या जन्मशताब्दी निमित्तानं लातूरात रक्तदान शिबिरं, व्याख्यानमाला, सांस्कृतिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलंय. वर्षभर भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. भिवंडी तालुक्यातील सरवली येथे राहणाऱ्या प्रणय राजू चौधरी यानं बहरीनमधील ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलंय. 52 किलो वजनी गटात त्यानं ही कामगिरी केली, त्यामुळे प्रणयवरती कौतुकाचा वर्षाव होतोय. इंदापुरात तुकोबांच्या पालखीतील सर्वात मोठं गोल रिंगण टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाच्या जयघोषात पार पडलं. हा आकर्षक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या जनसागर उसळला होता. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुकोबा पालखीचं स्वागत केलं. यावेळी सर्वात आधी पताकाधारी, मग टाळकरी, मग विणेकरी आणि त्यानंतर तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला आणि अखेर मानाच्या अश्वांनी धाव घेतली. श्री क्षेत्र गैनीनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण जामदारवाडी जामखेड इथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदुंगाच्या तालावरती पुंडलिक वरदे हरिविठ्ठलचा जय जयकार करत भरधाव वेगानं पालखीला प्रदक्षिणा घालत होते आणि त्या पाठोपाठ दिंडीतील 2 अश्व धावू लागले आणि अश्वांच्या दौडीनं भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. राज्यभरातून दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या. पंढरपूर शहरातही दिंड्या पालख्या नाचू लागल्यात, निघू लागल्यात. शहरातील आदर्श प्राथमिक विद्यालयानं बालदिंडी काढली आणि श्री विठ्ठल रुक्मिणी आणि साधू संतांच्या वेशातील या लहानग्यांनी ही दिंडी अगदी उत्साहात साजरी केली. हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावरती संत जनाबाई यांची दिंडी बारशीमध्ये पोहोचली. बारशीकरांनी या दिंडीचं जोरदार स्वागत केलं आणि वारकरी परंपरेतील खेळी या प्रकारे इथे पाहायला मिळाला. गणगण गणात पोते आणि विठू नामाचा जयघोष करत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालं. कासेगाव, गंगेवाडी, उळे या परिसरातील भक्तगण आणि प्रशासन मोठ्या संख्येनं उपस्थित होतं. आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 650 वारकऱ्यांसह श्री क्षेत्र शेगावहून ते पायी पंढरपूरकडे निघालेत. 25 दिवसांच्या पायी प्रवासानंतर सोलापूर जिल्ह्यात या वारीनं प्रवेश केला आणि पालखीचा शहरामध्ये 2 दिवस मुक्काम आहे. त्यानंतर हा पालखी सोहळा तिरेह मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. 5व्या कसोटीच्या 2र्या दिवशी जडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं 3रं शतक पूर्ण केलं आणि भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 416 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंड संघाची फलंदाजी ढेपाळली. 2र्या दिवस अखेर इंग्लंडनं 5 बाद 84 धावा केल्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती इगा श्वियॉन्टेक आणि उपविजेती कोको गॉफचं विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीतलं आव्हान 3र्या फेरीमध्ये संपुष्टात आलं. पुरुषांच्या गटामध्ये टेलर फ्रिट्स, अलेक्स डी मिनाउ यांनी आगेकूच केली, तर महिला एकेरीमध्ये सिमोना हालेप, अमेंडा अॅनिसिमोवा आणि एलिझे कॉर्नेट यांनी विजय नोंदवले. आत्मविश्वास जुणावलेला भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषक हॉकी स्पर्धेमध्ये ब गटातील आपल्या पहिल्या लढतीमध्ये इंग्लंडचा सामना करेल आणि यावेळी संघाचा प्रयत्न विजयी प्रारंभासह टोकियो ऑलिम्पिकमध्ये पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा असेल. ऑलिम्पिकमध्ये ब्रिटन विरुद्ध झालेल्या कांस्य पदकाच्या लढतीमध्ये महिला संघानं 3-4 असा पराभव पत्करला होता.
तमाशा लाइव चित्रपटातील गाण्यांना संगीत प्रेमी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. आता या सिनेमातील कडक लक्ष्मी हे गाणं सोशल मीडियावरती झळकलंय. विशेष म्हणजे हे गाणं सोनाली कुलकर्णी हिनंच गायलेलं आहे. मागितलं मोल पण मिळाला र घाव. यानंतर आता एक राजकीय वर्तुळातून सविस्तर बातमी. ती म्हणजे राज्यात सत्तांतरादरम्यान भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं पाहायला मिळालं. अगदी मुख्यमंत्रीपदापासून ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय जाणकारांचे आडाखेप हे फोल ठरलेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ निवडीविषयी असंच काही धक्कातंत्र पाहायला मिळणार तर नाही ना अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं पर्यायी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला. मात्र राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेपासून भाजपकडून सातत्यानं धक्कातंत्राचा अवलंब केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेपासूनच झाली. विधानसभेत 106 आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणार असा सगळ्यांचा होरा होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत पहिला धक्का दिला. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देतानाच आपण सत्तेबाहेर राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार. मात्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर अवघ्या काही मिनिटातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दुसरा धक्का दिला. तो म्हणजे सत्तेबाहेर राहण्याचा फडणवीस यांचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी बदलला आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. देवेंद्रजीचे व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्रजी उप मुख्यमंत्री के रूप में डेप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभाले. विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी जुन्या जाणत्या सदस्यावर सोपवण्याचा आजपर्यंतचा प्रघात आहे. पण भाजपनं राहुल नार्वेकर यांच्यासारख्या नव्या दमाच्या आमदाराला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आणि आणखीन एक धक्का दिला. माझी उमेदवारी जी आहे ती या सरकारमध्ये असणारे जे घटक पक्ष आहेत आणि जे इतर अपक्ष आमदार आहेत या सगळ्यांच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आली आहे. आता लवकरच शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होणार आहे. या खातेवाटपात सुद्धा अशाच प्रकारचं धक्कातंत्र पुन्हा पाहायला मिळणार तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे. राज्यात नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल, या मंत्रिमंडळात कोणते चेहरे असतील हे आज जरी निश्चित नसलं तरी अनेक चेहऱ्यांचा अंदाज राज्यातल्या जनतेला आलेला आहे. या मंत्रिमंडळाच्या रचनेमधून सुद्धा अनेक धक्के राज्यातील जनतेला बसलेले पाहायला मिळू शकतात. अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात सामील झालेले दिसू शकतात. एकनाथ संभाजी शिंदे सरकारच्या स्थापनेपासून भाजपनं वेगळी रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे. हे धक्कातंत्र त्याचाच एक भाग असून त्यामुळे राजकीय जाणकारांचे सगळेच आडाखे फोल ठरले आहेत. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. मात्र यानंतरचं बुलेटिन महत्वाच्या घडामोडींसह तुमच्यासाठी घेऊन येते माझा सहकारी विशाल.